अमरावतीमध्ये बंदमध्ये सहभागी झालेल्यांचं अटकसत्र सुरू आहे. भाजपच्या अनेक नेत्यांच्या घरांची पोलिसांकडून झडती घेतली जाते. अनिल बोंडेंच्या घरासमोर पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त आहे. भाजप नेते अनिल बोंडे यांना अटक होण्याची शक्यता आहे. अनिल बोंडे यांच्या घरापुढे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. कालही अमरावती जिल्हा बंदचं आवाहन केल्यानंतर जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी आणि अनिल बोंडे यांना स्थानबद्ध करण्यात आलं होतं. अनिल बोंडे यांच्या घरासमोर नेमकी आत्ताची काय परिस्थिती आहे सांगतात आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे. आता जर आपण इथे पाहिलं तर अनिल बोंडे यांना नुकतंच पोलिसांनी जे आहे ते आपल्या गाडीमध्ये बसवलेलं आहे आणि अनिल बोंडे यांच्या अटकेची जी आहे ती आता पुढील प्रोसेस जी आहे ती सुरू होत आहे. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे सध्या जर पाहिलं तर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि या गाडीमध्ये जर पाहिलं तर अनिल बोंडे यांना सध्या अटक केलेली आहे. अनिल बोंडे जे आहेत ते गाडीमध्ये पोलिसांच्या बसलेले आहे आणि सध्या अनिल बोंडेंची जी आहे ती अटक झालेली आहे. ज्या ज्या कार्यकर्त्यांना भाजपच्या सर्व कार्यकर्त्याची जी आहे ती आज अटक होण्याची जी शक्यता आहे ती वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सध्या या संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांचा जो आहे तो बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि अनेक यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांची जी आहे ती अटक होण्याची शक्यता पोलिसांतर्फे वर्तवण्यात येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर ताडे, समीह निरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.